अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धनगर समाजाला राज्यात व केंद्रात अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण प्रदान करावे। माननीय पंतप्रधान तसेच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला प्रचारात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी व धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या। सकल धनगर समाज जामनेर यांच्या वतीने नुकतेच जामनेर तहसीलदार यांना धनगर आरक्षणाच्या मागणीबाबत, जे की धनगर आरक्षण ST या प्रवर्गातून आम्हाला आवश्यक आहे, संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे, तसेच वेळोवेळी शासनाला विनंत्या केल्या, अर्ज केले, उपोषणं केले, तक्रारी केल्या, परंतु शासन आमच्या धनगर आरक्षणाची कोणतीही दखल घेत नाही। नुकतेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये रवी लवंगे, नंदू लवंगे यांनी उपोषण केलं, त्यांची परिस्थिती जर बघितली तर ते मराठ्या म्हणजे मरणाक्षम अवस्थेमध्ये पर्यंत आलेले आहेत, तरी शासन आमच्या या मागणीकडे गांभीर्यानं पाहत नाही, त्याची दखल घेत नाही। तरी आम्ही सर्व शासनांना कळकळीची विनंती करतो, धनगर समाज सकल धनगर समाजाच्या वतीने, की आम्हाला तोरी केंद्र शासनाने, राज्य शासनाने NT प्रवर्गातून देऊन फायदा नाही आमचा। आम्ही केंद्रामध्ये OBC आहे, परंतु आम्हाला ST सवर्गातून आरक्षण मिळणं गरजेचं आहे, संविधानात आम्हाला अधिकार दिलेला आहे। तरी त्वरित शासनाला विनंती आहे की आमचं धनगर समाजाचं ST प्रवर्गामध्ये लवकरात लवकर आरक्षणाची तजवीज करावी, ही विनंती। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।